नाशिकच्या गंगापूर परिसरामधील एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गौरव बोरसे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तर बीकॉमच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा तपास आता पोलिसांकडून सुरू झालाय. मूळचा सटाणा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गौरवच्या आत्महत्येचं नेमकं कारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर नैराश्यातून गौरवने आत्महत्या केल्याचंही विद्यार्थ्यांमधून चर्चा ऐकायला मिळाली. या आत्महत्येमुळे वसतिगृहातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही आता भीतीचं वातावरण झालंय. तर या आत्महत्येने मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसलाय. अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. तर हसत खेळत आपल्या सोबत राहणाऱ्या गौरवने टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न आता वसतिगृहातील तसंच त्याच्या महाविद्यालयीन मित्रांना पडतोय. सध्या आत्महत्येचं प्रमाण हे सातत्याने वाढतंय. राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात अशा घटना वाढताना दिसतायत. परीक्षेचा अभ्यासाचा तणाव, कधी शिक्षक करत असलेला छळ, कधी परीक्षक मनासारखे न मिळालेले गुण किंवा अपयश अशा एक ना अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र आत्महत्या हे खरंच यावर उपाय असू शकतं का असाही प्रश्न आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्यावर असलेला ताणतणाव आपल्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलून दाखवला तर नक्कीच अशा घटना टळू शकतात असंही नागरिकांमधून बोललं जात आहे. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.